जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील निमखेडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला सागर श्यामराव देठे हा विद्यार्थी UPSC परीक्षेत 691 रँक घेऊन उत्तीर्ण झालाय. सर्वांच्या वतीने मी सागर याचं मनापासून खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो, त्याला खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. पहिल्यांदाच तालुक्यामध्ये UPSC सागरने त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. मी सागरला विचारत होतो, कारण माझे लक्षात नव्हतं, म्हटलं कोणी आपल्याकडे UPSC गाडीमध्ये जे काही जेवण त्याशी विचारते, म्हणतो UPSC आपल्याकडून कोणी आलेलं आहे का, तर आम्हाला अजूनही काही उत्तर सापडलेलं नाही. आणि मला वाटतं सागर असा पहिला विद्यार्थी आपल्या गावातला, आपल्या तालुक्यातला, की ज्याने या UPSC चांगलं यश संपादन केलेलं आहे. UPSC परीक्षा कशी असते, किती कठीण असते, मला वाटतं तुमच्यापैकी किती लोकांना कल्पना यायला मला माहीत नाही, पण देशभरातली सगळ्यात अवघड अशी परीक्षा. या परीक्षेला जवळजवळ 4 ते 5 लाख विद्यार्थी देशभरातून या ठिकाणी बसलेले असतात. रात्रंदिवस मेहनत करतात, कष्ट करतात. अनेक विद्यार्थी बघतो पुण्याला असतात, मुंबईला असतात, दिल्लीला असतात, मोठमोठ्या शहरांमध्ये. दिल्लीला मी 4-4, 5-5 वर्षी विद्यार्थी तिथेच बसतात, घरीसुद्धा येत नाहीत. बिहार UPचे विद्यार्थी असे आहेत काही की तिथेच रूम घेतात, तिथेच अभ्यास करतात, तिथेच बसतात, एकदा करतात, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा प्रयत्न करत असतात. यश मिळतं, अनेकांना मिळत नाही, कारण 5 लाखातून 900 विद्यार्थी काढायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यातून पास व्हायचं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. परंतु सागरने त्या ठिकाणी त्याची बुद्धिमत्ता दाखवली, त्याची मेहनत, त्याचे कष्ट दाखवलेत, आणि त्यातून तो आपल्या गावातून, आपल्या तालुक्यातून पहिल्यांदा IAS झालेला आहे. तो UPSC परीक्षा पास झालेला आहे, आणि म्हणून मनापासून त्याला खरोखर त्याचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो. जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा हा आज देशातल्या सर्वोच्च असलेल्या परीक्षेत पास झालाय. याचा गौरव करण्यासाठी निमखेडी गावातील ग्रामस्थांनी सागरची गावातून ढोल ताशा व DJ तालावर मिरवणूक काढली. त्याचबरोबर भव्य असा नागरी सत्कार यावेळी केला. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.